पणजेतले जेटीच्या जागेवर कसिनोच्या नावान पक्का बांधकाम उभे रावता. थोड्या तेपान दर्यार बिल्डिंग उभी राविली पळोवपाक मेळटली. हे बेकायदेशीर बांधकाम आणि ताका मुख्यमंत्र्याचा आशीर्वाद असा, ॲक्टिव्हिस्ट संजय बर्डेन आरोप केला. त्या संबंधात ताणे कॅप्टन ऑफ पोर्ट्साच्या संचालकाक लेखी कागाळी दिल्या. गोयचो मुख्यमंत्री आता कोणाकच ऐकना, ताका कायदो लागना, ताका लोकांचे पडिल्ले ना. तो फकत दिल्लीतले बिल्डर लॉबीचे बरेपण घेऊन रावला. बेकायदेशीर बांधकामां वाटोवपाक सुप्रीम कोर्टाच्या विरोधात वयतलो असे विधान ताणे केला. आपण ताजो निषेध करता, संजय बर्डेन म्हटला. पणजे मांडवीत दिल्लीच्या बिल्डरांक कसे हातपाय पातळपाक दिता ताजेर ताणे उजवाड घातला. ऐकात ताका. कोस्टल बेल्ट जो असा, कोस्टल बेल्टाक ऑनरेबल हायकोर्टान डिसिजन दिले, कोणाचे इलिगल कन्स्ट्रक्शन जे असा ते मोडपचे म्हणून. आणि काल आम्ही पहिले गोयचे सीएमाकडे आमचे कोस्टल बेल्टाचे भाव आणि बहिणी त्याका मेळपाक गेल्ले. आणि गोयचो चीफ मिनिस्टर हेजेर सांगता, गोयकारांक ऑन रेकॉर्ड सांगता की आपण ऑनरेबल सुप्रीम कोर्टाकडे या कोर्टाच्या डिसिजनाच्या अगेन्स्ट वयतलो आणि त्याका आमकां गोयकारांक न्याय दितलो म्हणून. हांव गोयचो सीएम अख्खे गोयकारांक पिसो करता असे तरी आमकां त्याच्या म्हणण्यानुसार दिसता. आम्ही आज हे बाबतीन एक कंप्लेंट केलेली आहा कॅप्टन ऑफ पोर्टान की हे जे तुमकां फाटल्यान कजिनो जे दिसता, बिग डॅडी कॅजिनो प्रायड दिसता आणि सांता मोनिका आमची जी ब्रिजाचे सकयल जे आसा न्हू, थंयसर तुम्ही कन्स्ट्रक्शन जे उभे केलेले आसा. आय चॅनल म्हणटा ते काँक्रिटाची जी आय चॅनलाची सायज जी आहा बिगर दॅन 30 सेंटीमीटर आसा. आणि तुमकां खबर आसतले गोयकारांक की पणजी जेटीच्यार हे जेटी आसली पहिली, ही जेटी हे पायलिंग करून ती जेटी उभी केली, ती बोटी लागपाक हांगा पळयत जाल्यार ते कन्स्ट्रक्शन तुम्ही पळयात. हे कन्स्ट्रक्शन गोयच्या सीएमांक सांगता आणि गोयच्या सीएमा कडे कॅप्टन ऑफ पोर्ट असा, त्याका हांव सांगू करता हे जे पायलिंग केलेले जेटीचे खांबे जे उभे असले तेजेर यांच्यानी आज व्हडले स्ट्रक्चर उभे केला. स्ट्रक्चर उभे करता असताना तुम्ही पळयला असतले ही बोट कशी झालेली आहा, बिल्डिंग कशी झालेली असा, आणि तेजेर त्यांच्यानी काँक्रीटचा स्लॅब घातलेलो असा आणि मेसनरी स्टोन्स जे असतात, मेसनरी स्टोन्स त्यांच्यानी किती केला काँक्रीटचे, तेथून त्यांच्यानी मेसनरी स्टोन्स करून ते आता प्लास्टरिंग करतले आणि व्हडलं बिल्डिंग करतले. आणि हे बी दर्याच्या मधी जमिनीचेर न्ही. गोयचो सीएमाच्या अंडर कॅप्टन ऑफ पोर्ट पडटा. सॅट झॅट रूल बी सगळे अंडर जे आसा गोयच्या सीएमाकडे पडटा. आता झाला किती प्रश्न की गोयचो सीएम हो दिल्लीच्या मनशांक विचारल्या शिवाय कायच करिना. गोयचो सीएम हो गोयचो एजंट कसो झालेलो असा, कित्याक लागून म्हणटा पळयात. तुम्ही फाटल्या दिसांनी म्हादय रिव्हराक लागून हांगा ऑनरेबल कोर्टान डिसिजन दिले की म्हादय रिव्हराक गोयच्या बाबतीन अशें अशें डिसिजन जाय म्हणून, त्याका गोयच्या गव्हर्नमेंटान चॅलेंज केले आणि सुप्रीम कोर्टान गेले पळयात. हा आणि आता हेच झालेले असा की आता एका सुद्धा चॅलेंज गोयचो सीएम ऑनरेबल हायकोर्टाक चॅलेंज करता. गोयच्या पैशांनी ते दिल्ली वयता, तुम्ही पळयले असतले ते दिल्ली वचना फुडें गोयच्या टॅक्स पेयरांचो पैसो हे दिल्ली एक एक म्हयनो एक दोन दोन म्हयने पयलीं गोवा निवास जे आसा हे बूक करतात आणि आपली फॅमिली सकट, आपले फ्रेंडा सकट एडवोकेट दिल्ली वचून मजा करतात. हो म्हयनो फेब्रुवारी म्हणजे 1 फेब्रुवारी तो आज पासून 30 फेब्रुवारी पासून हे गव्हर्नमेंट ऑफ गोवान दिल्ली निवास हे बूक केलेले आसा. म्हणजे कितें करपाक एक एक म्हयनो तुम्ही आज ते वटा थंय बूक करतात आणि केसी ज्यो आहात गव्हर्नमेंट ऑफ गोवा हे गोयच्या लोकांक पिशे करतात. काल हांव तेजे कडेन काल आमचे गोयचे काही भाव तेजे कडेन सीएमाकडे गेले आणि सीएमान त्यांना आश्वासन दिलेले असा की आपण एका चॅलेंज करतलो म्हणून. अरे तूच केसी घालता आणि तूच ऑनरेबल हायकोर्टाक तूच चॅलेंज करता म्हणजे आयज ह्यांच्यानी केसी घालपाची आणि गोयच्या लोकांक मूर्ख करपाचे. आता झाला किती की इलेक्शन लागी पावलेले असा, या लोकांक भय घालपाचो, कोस्टल बेल्टाक भय घालपाचो, नाल्या तुमचे आम्ही मोडटा. आता किती झाला मोदीची गॅरंटी नाही, तो मोदी आहे का, नाही मोदीचा भय घालतात ते गोयकारांक भय घालतात. गोयचो सीएम तुका हांव सांगता गोयच्या जनता ही तुका पळयता, हे गोर गरिबांनी आधीपासून 1991 पहिली घरां बांधलेली असा दर्याचे कुशीक, हे दिल्लीवाले केन्ना येले हांगा, हेका परमिशन तू कसो दिता रे. गोवा 365 खातीर विन्सर रोझारियो आणि निखिल जल्मी.